Entonces, los que decir, cuando vos regresas, tienes que estar tercero con Samsung. Entonces, tú, mi policía, estoy llevando el C, me dando. Tienes el machín, tienes asas, me dice un boleto. त्याला काय एकदा मी लोकांना वाटले की काय कशासाठी घेऊन येतात त्या मुलाला काय मुलाला मी कशासाठी आणलं होतं की हा आई वडिलांना हात लावून देत नाही आई वडिलांना असं म्हणून धूळ ढकलतो आजी आजोबा चालतात त्याच कारण काय तर ते मूल त्यांना नको होतं ते मूल त्यांना नको होतं आणि ते त्याला नको हे त्या बाळाला आतमध्ये पोटात कळेल त्याच्यावरचा असा उपाय काय नाही ह्याला काहीतरी औषध द्या हे औषध नाही म्हटलं याच्यासाठी मी त्यांना हे नाही ऐकल्यावरतीच मी त्यांना विचारलं की म्हटलं हे तुम्हाला नको होतं ना आणि म्हटलं तरी तुम्ही वाढवलं पोटात गर्भ वाढवला आणि हो म्हणे घरातले सगळेच मागे लागले एवढं आलाय आमची म्हणे काय मानसिक तयारी नव्हती आर्थिक तयारी नव्हती वगैरे बरीच कारण काय प्रत्येकाची कारणं अनेक असतात तर त्याच्यामुळे आम्ही नाही म्हणून ठरवलं होतं पण मग सगळे खूपच हे लागले पण नकोच हेच त्याच्यामधलं होतं मुख्य म्हटलं मग काय आता त्याला कळलं ना तुम्ही तुम्हीच नकोय म्हणून आई आजी आजोबा चालतात कारण आजी आजोबा हवा होता एवढं एवढं असतं त्यामुळे गर्भ या काळामध्ये खूप गर्भसंस्काराला खूप महत्व आहे आपल्याला बऱ्याचशा लोकांना म्हणजे काय सामान्य लोकांना त्या गोष्टी म्हणून वाटतात अभिमन्यूची गोष्ट आहे की त्याला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा ते पोटात समजलं पण बाहेर पडायचं माहिती नव्हतं ते थोडं एक पुराणातली वांगी अशा यांनी म्हणून बघितलं आता पण तो प्रत्यक्षात दिसतो दुसऱ्या एका मुलाच्या बाबतीत मी वाटतो तो पण हात घेत अगदी लहान होतो दुसरा होता तो 6-7 वर्षाचा मुलगा होता त्याच्या बाबतीत पण हेच तो मावशीचं सगळं ऐकायचा मावशी म्हणेल ते वाटेल ते जायसाठी तो करेल बाकी घरातल्या कोणाचं ऐकायचं नाही आजी एक चालायची त्याला आणि मावशी आई वडील तर बिलकुल नाही याचं कारण काय तर ते नाही त्याच्या आईला 16 वर्षानंतर मूल झालं आहे दुसरं पहिली मोठी बहीण 16 वर्षाची आणि हा झाला त्याच्यामुळे हे नको असं अशा सगळ्या डोक्यात सुरुवात झाली आणि तिच्या बहिणीला मूल नव्हतं त्या बाईच्या तिने असं सांगितलं तू फक्त जन्म देणे मला म्हणे नाहीये आणि मिळत नाहीये तुला मिळालंय तर म्हणे तू हे काय करतेस तू ह्याची सगळी जबाबदारी याच्या पुढे माझी तू फक्त जन्म देण्याचं काम कर याच्या पुढे जे काय लागेल जे काय असेल त्याला लागणारा खर्च वगैरे वगैरे सगळं मी करणार त्याला पोचलं आईच मावशी म्हणेल ते सगळं काय ऐकणार बाकी घरातल्या कोणाचं ऐकत नाही काय नाही आणि अर्थात त्याच्यावर हे असं नाही असं ज्यावेळेला असतं त्यावेळेला त्याचा इतर पण परिणाम होताना दिसतो मुलांच्या एकूणच बौद्धिक याच्यावरती पण त्याचा परिणाम होतो तो मुलगा खूप काय म्हणतात ना आपली एक शब्द असतो ना ऑटिस्टिक बराचसा त्याच्या नव्हता तो खरा पूर्ण पण तो बराचसा ऑटिस्टिक त्याच्या याच्यामुळे होता कि ते एक संस्कारच असे झाले ना एकटं एकटं राहणं नकोच कोणाला अपॉइंट वगैरे वगैरे असं त्या सगळ्यांच्यासाठी तो उपाय म्हणजे काय आता याचा उपाय काय करायचा यांना त्यांना उपाय एकच ना की त्या मुलाला तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होईल त्याच्या आतमध्ये ते आपुलकी वाटेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दलची आपुलकी ही त्याच्यामध्ये पोहोचली पाहिजे त्यामुळे रात्री झोपल्यावर त्याच्या डोक्यावरती कपाळावरती छातीवरती हात ठेवून पॉझिटिव्ह स्टेटमेंट अशा ह्यांनी काहीतरी म्हटलं तर हळूहळू थोडा थोडा त्याच्यात फरक पडत जाऊ शकतो तिसरी आणखीन एक गोष्ट तिच्या जन्मार्थिनीच्या संदर्भातली एक मुलगी माझ्याकडे येतेच ती ट्रीटमेंटला आई वडील आई नांदेडची कामं करते वडील रिक्षा चालवतात अशी त्यांची घरातली परिस्थिती आहे तीन मुली आहेत ही मुलगी सगळ्यात मोठी ती आली माझ्याकडे ज्यावेळेला 5-6 वर्ष गेली नवीन तिला काही जेवण खाण जात नाही डोकं दुखत असतं अंगात ताकद नाही चक्कर येत असते सुचत नाही काही करावं असं वाटत नाही शाळेत जायचं नाही म्हणते वगैरे अशा सगळ्या कंप्लेंट तिच्या तिची एक बाई माझ्याकडे ट्रीटमेंटला येत होती गुडघेदुखीसाठी ती तिला शाळेत शिकवायला होती तिने हिला पाठवलं इथे तिच्या आई सांगितलं तुम्ही होतं त्या बाईने त्या मंत्र्याने ध्वनी मांडणी करणाऱ्या बाईने मुलीच्या ह्या आजारपणासाठी आणि ह्या त्रासासाठी जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केले कारण हे मुलीचं 1-2 वर्ष असं चाललंय जवळजवळ सगळं तिला काय नाही म्हणजे सायकियाट्रिस्ट झाले आणि काय 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 बरेच काय काय सगळं झालं कुठे काही गुण नाही काउन्सिलिंग विन्सिलिंग सगळं करतायत पण त्याचा काही उपयोग नाही अशी परिस्थिती
ती माझ्याकडे यायला लागली. तिला मी फ्लॉवर रेमेडीची औषधं दिली जी निगेटिव्ह भावना कमी करणार, त्याचा बऱ्यापैकी फरक व्हायला लागला. एकूणच तिच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये फरक दिसायला लागला. आणि एक दिवस तिच्या आईने सांगितलं की म्हणे अहो डॉक्टर, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं की जन्म सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. जन्म झाला त्यावेळेला आम्हाला वाटलं की मेली, जिवंत नाहीये, त्यामुळे तिला मॉर्ग मध्ये घेऊन गेले. आणि मग तिथे तिथून एक माणूस कोणतरी तिला घेऊन आला, ही जिवंत मुलगी तिकडे कोणी टाकली नव्हती. मग ते शोधत शोधत आमच्याकडे आले आणि मग मी तिला वाढवलं. मग माझ्या दृष्टीने या सगळ्याचा काय म्हणतो, या ओव्हरऑल सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार करताना मला असं लक्षात आलं माझ्या की ही डिप्रेशन मध्ये जी गेली होती ना, ती नापास झाल्यानंतर डिप्रेशन मध्ये गेली होती. जन्मता एक दिवसाच्या मुलीला आपण कोणाला नकोय आणि टाकून दिले, ही भावना जी आहे ना ती परत डिप्रेशन मध्ये गेली. त्यावेळेस ती परत भावना वरती आली आणि मग मग त्यातनं ती बाहेर पडत नव्हती. त्यावेळेस तिला हिप्नॉटिझमची ट्रीटमेंट दिली ताबडतोब. आणि मग मग ते तिच्या डोकं काय डोकं साफसफाई करणं, कि तू हवेस सगळ्यांना, तू तुझ्यात चांगलं काय आहे, तू हवेस वगैरे वगैरे सगळं. त्यानंतर ती पोरगी बारावी झाली पास, एवढंच तर लहान लहान मुलांना आपण म्हणतो की त्याला काय कळतंय, न कळण्याचं वय असतं, ते न कळण्याचं वय नसतं. असं बाह्यता सगळ्या जगाच्या दृष्टीने काही कळत नसलं ना, तरी ते जे संस्कार होत असतात ते आपोआप होत असतात आणि पोचत असतात. संस्कार मुद्दाम करायला नाही लागत, ते घडत असतात. अशा म्हणजे अशा अनेक अनेक गोष्टी अशा असतात केसेस की आमच्या काही कुठून कुठेतरी सगळं निघून जातं. मग ते म्हणजे बरोबर संस्कार होतात, त्यामुळे खरं तर सगळ्याच्या खूप काळजीपूर्वक हे काळजीपूर्वक आई वडिलांनी राहणं आहे, त्याच्यावर घरातल्या बाकीच्या पण राहायला पाहिजे, सराउंडिंग पण राहायला पाहिजे. नाही तर बरेच वेळा काय असतं, आपण आपले काय म्हणतो जे आपापसातली जी काय हे असतात, वाद असतात ना, ते उगीच नको त्या वेळेला बाहेर काढले जातात आणि मग त्याचा परिणाम आजपर्यंत पोहोचत असतो आणि सगळ्या याच्यावर होत असतो. म्हणाली त्याच्यावर ते